राज्यपालाचे अभिभाषणात शिवस्मारकाचा जसा विसर पडला तसाच स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा स्मारक ज्याच्यासाठी 2015 ला अध्यक्ष महाराज छत्रपती संभाजी नगर इथे जमीन भूसंपादित केली, भूसंपादित केल्यानंतर सन्माननीय सावे साहेब इथे बसलेत आपल्याला माहिती आहे। हरिभाऊ नानांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतला, निर्णय झाला की स्वर्गीय मुंडे साहेबांचं स्मारक छत्रपती संभाजी नगर इथे करायचं। अध्यक्ष महाराज अनेक भाषणात राज्यपालांच्या अभिभाषणात सुद्धा त्या काळच्या त्या स्मारकाचा उल्लेख झाला, पण या अर्थसंकल्पात मात्र अध्यक्ष महाराज स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या छत्रपती संभाजीनगरच्या स्मारकाच्या बाबतीत साधा उल्लेख सुद्धा झाला नाही। अध्यक्ष महाराज ज्यांनी हा पक्ष वाडी वस्ती तंड्यावर नेला, हे जे मी बोलतोय याला कुणीही नकार देऊ शकत नाही। अध्यक्ष महाराज त्यांचा जर विसर पडत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात तुम्ही या पंचामृत अर्थसंकल्पातून अमृत निर्माण करताय का विष निर्माण करताय याचा विचार अध्यक्ष महाराज नक्कीच महाराष्ट्राची जनता करणार आहे। अध्यक्ष महाराज मला एक प्रसंग आठवतो, कदाचित माननीय उपमुख्यमंत्री सभागृहात असते तर आणखी आनंद झाला असता, पण ऐकतील बघतही असतील नाही तर कुणीतरी सांगेल नक्कीच। अतुल भातकळकर साहेबाला हा विषय नक्कीच माहित असेल। अध्यक्ष महाराज ज्या वेळेस माननीय उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते, 2014 लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये एक घोषणा झाली, ती घोषणा अशी होती की देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र। त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरला अध्यक्ष महाराज स्वर्गीय मुंडे साहेबांना विचारलं की तुमचं काय मत आहे या बाबतीत, तर त्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांनी म्हणले की अशी जर घोषणा असेल आणि हे जर होणार असेल तर त्याचं मी स्वागत करतो अध्यक्ष महाराज। त्या स्वर्गीय मुंडे साहेबांचा विसर या ठिकाणी या अर्थसंकल्पात पडावा। माझ्यासारख्याला अमित साटम साहेब गेले निघून थांबले असते तर त्यांच्या सुद्धा मनाला नक्कीच पाजर फुटलं असतं। भातकळकर साहेबांना सुद्धा नक्कीच कुठंतरी या बाबतीमध्ये मी जे बोललो माझ्याशी ते असं सहमत होणार नाही, पण एकट्यात मात्र नक्कीच सहमत होतील। अध्यक्ष महाराज स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाने मागच्या काळामध्ये सरकारमध्ये असताना, युतीचं सरकार असताना, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ काढलं, दोनदा काढलं महामंडळ, दोनदा रद्द केलं। अध्यक्ष महाराज आघाडीचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाने ऊसतोड महामंडळही काढलं आणि अध्यक्ष महाराज मला आजही या ठिकाणी तत्कालीन उपमुख्यमंत्र्याचं आणि वित्त मंत्र्याचं अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी निस्ता महामंडळाची घोषणा केली नाही तर त्या महामंडळामध्ये पैसे कसे येणार याची तरतूद सुद्धा केली की प्रत्येक टन महाराष्ट्रातल्या कारखान्यात जो गाळला जाईल त्या टनामाग 10 रुपये ह्या ऊसतोड मजुराच्या कल्याणासाठी त्या ऊसतोड मजूर महामंडळामध्ये येतील। पण अध्यक्ष महाराज त्या ऊसतोड मजूर महामंडळाचा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाचा साधा उल्लेख सुद्धा, नवीन 8-10 महामंडळ काढली पण याचा उल्लेख सुद्धा झाला नाही। अध्यक्ष महाराज दुर्दैवानं या ठिकाणी नक्कीच हे अर्थसंकल्प मांडताना दुःख होत आहे।